नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। एरंडोली गावातील समाधान मोरे हत्याकांडातील फरार आरोपींना अटक करण्याची मागणी। प्रहार जनशक्ती पक्षामुळे प्रकरणाचा झाला उलगडा। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मौजे एरंडोली गावामध्ये समाधान अंकुश मोरे या तरुणाने आत्महत्या केली असा अहवाल श्रीगोंदा रुग्णालयाने दिला होता। सदर प्रकरणानंतर मयत मुलाची आई ही आक्रमक झाली होती। प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद सिंग परदेशी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी व गावकऱ्यांनी सदर प्रकरण आत्महत्या नसून हत्या आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती। ससून येथून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर सदर प्रकरण हत्या असल्याचे समोर आल्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। या हत्याकांडातील आरोपी फरार आहे। या आरोपींना अटक करण्याची मागणी मयत मुलाच्या आईने केली आहे। तर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये सदर प्रकरणासंदर्भात पोलिसांनी जबाब नोंदवले आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी आज निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष विनोद सिंग परदेशी, जिल्हा समन्वयक विजयराव भंडारे, सरपंच संजयराव इथापे, माजी सरपंच बाळासाहेब जगताप, बाळासाहेब सोनावणे, रामदास मोरे, केतन मोरे, रुपाली मोरे, संजय शेळके, प्रदीप इथापे, आबासाहेब पठारे आदी मान्यवर उपस्थित होते। जय हिंद। आज एसपी ऑफिस या ठिकाणी विषय समाधान अंकुश मोरे एरंडोली गाव श्रीगोंदा तालुका ज्याचं मय्यत झाला असा युवा त्याची आई आणि सरपंच ग्रामस्थ नातेवाईक या ठिकाणी एसपी ऑफिसला आलेले आहेत। खरं तर गुन्हा 302 दाखल झालेला आहे। 3 आरोपी आहेत, दोघांना अटक झालेली, 1 आरोपी बाकी आहे। तर आज या ठिकाणी ॲडिशनल एसपी साहेबांची सविस्तर किमान 1 घंटा या ठिकाणी चर्चा झाली आणि संबंधित आरोपीला अटक करणार आहेत। त्याच पद्धतीने जे 2 PM रिपोर्टमध्ये तफावत होती, जो फरक होता, त्याच्याबद्दल देखील डॉक्टरला सस्पेंड करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। संबंधित PI वर देखील या ठिकाणी दुसरी समिती नेमण्यासाठी या ठिकाणी SP साहेबांना सांगण्याचं काम आम्ही केलेलं आहे। खरं तर कुठलाही जीव, मुक्त प्राणी असो, कुठलाही जर मारता वेळेस कुठलाही एक चांगला इन्सान 10 वेळेस विचार करतो, परंतु 2 पायानं चालत असलेला इन्सान, एक चिमुकल्या मुलाचं या ठिकाणी हत्या करण्याचं काम झालेलं आहे, फार दुर्दैव घटना आहे। म्हणून या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केला आहे आणि या ठिकाणी मातोश्रीचे जे मुलाचे आलेत, सरपंच आलेत, यांच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करून अजून तीव्र प्रकारे जोपर्यंत त्याला न्याय भेटत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही गप्प बसणार नाही। जर आता देखील दखल घेतली नाही तर उद्या SP ऑफिस समोर या ठिकाणी आमरण उपोषण आम्ही करणार आहोत। धन्यवाद। शुक्रवार दिनांक 14/7/2023 या रोजी माझा मुलगा समाधान अंकुश मोरे याला दिलीप मांडे यांनी घरी येऊन नेल्याच्या नंतर घातपात करून त्याला फाशी देऊन झाडाला लटकवण्यात आले। त्याच्यानंतर घरी दुसऱ्या पोराला दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता बोलवण्यात आली। त्याला सांगितलं, तू जर हे असं बघितलेच फाशी दिलेलं बोलगा दाखवल्याच्या नंतर त्याला सांगितलं आहे जर असं बघितलं आणि बाहेर लोकांना सांगितलं तरी तुझं हे असंच करू असं तो मांडे म्हणजे मोठ्या मुलगाला म्हणाला। त्याच्यानंतर आज 13 दिवस झाले ह्या घटनेला पोलिसांनी फक्त दोनच आरोपी अटक केलेले आहेत, बाकीचे 5 जण तसेच बाहेर आहेत आणि मेन म्हणजे जो घरी न्यायला आला होता त्याला तर बाहेरच मोकळं सोडलेलं आहे। त्याला सुद्धा अटक करावी ही माझी मनापासून इच्छा आहे आणि आमच्या घराला आमच्या गावकऱ्यांना चांगला न्याय मिळून द्यावा हीच माझी इच्छा आहे। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर। अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा।